खेड तालुक्यातील खरपूड येथील खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांवर 4 तासांपूर्वी जन्मलेलं नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध, मुलांचा कंटाळा, अगर देवीचा नवस फेडण्यासाठी या मुलाला देवाच्या पायऱ्यांवर ठेवण्यात आलं असल्याची मोठी सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खरपुडी खुर्द तालुका खेड येथील खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे खंडोबा देवाची पूजा करण्यासाठी जात होते. त्यावेळेस त्यांना खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बॅटरीच्या उजेडात त्यांनी आवाजाच्या दिशेने जात असताना त्यांना नवजात अर्भक उघड्या अवस्थेत आढळून आलं. पुजारी राजेश गाडे यांनी तातडीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब गाडेंना घटनेची माहिती दिली आहे. यानंतर तातडीने 108 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून डॉक्टरांना घटनास्थळी बोलवण्यात आले. राजगुणनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद वाडेकर यांनी तातडीने लहान अर्भकावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करून नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळेस हे अर्भक बेवारस अवस्थेत सापडले तेव्हा ते केवळ 4 दिवसांचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. खरपुडी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांवर आज सकाळी 6:05 सुमारास कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने एक नवजात बालकाला पायरीवर आणून टाकले म्हणून त्याचा टॅग केलेला दिसून आलेला. ही बाब सदर मंदिराच्या पुजाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनला ॲम्ब्युलन्स आणि काही पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी बालकाला ताब्यात घेतलेले असून त्याला उपचाराकरता चांडोली रुग्णालयात दाखल केलेलं आहे. बालकाची तब्येत चांगली असून त्याला पुढील उपचाराकरता ससून रुग्णालय येथे नेण्यात आलेलं आहे. नवजात मुलांना सोडून देण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून समाजात अनिष्ट प्रथा, रूढी आणि परंपरेबरोबरच अनैतिक संबंध फोफावले आहेत. यातूनच अशा निरागस अर्भकाला जन्म दिल्यानंतर उघड्यावर सोडून देण्यात येते. ही खूप मोठी भयावह आणि तेवढीच दुर्दैवी गोष्ट आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.